अंतरबाली सराटीत मराठा समाजाची 10 एकरवर प्रचंड मोठी बैठक संपन्न. मागण्यांच्या संदर्भातील 13 निर्णयांवर हात वर करून एकमतानं ठराव मंजूर. 24 तारखेपर्यंत सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं यासाठी कायदा पारित करावा. कोपर्डी प्रकरणाचा तात्काळ निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. सर्व देवस्थान आणि भाट समाजाकडे मराठा समाजाच्या संदर्भात असलेल्या कुणबी नोंदी शासनाकडे वर्ग करून त्या शासकीय नोंदी म्हणून ग्राह्य धराव्यात. कुणबी प्रमाणपत्राचे काही ठिकाणी वाटप बंद करण्यात आलेले आहे आणि कक्षसुद्धा बंद करण्यात आलेले आहे. ते प्रमाणपत्र वाटप तात्काळ सुरू करावेत आणि कक्षसुद्धा प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात यावेत. आई आणि वडील या दोघांचीही जात मुलांना लावावी. कुणबी नोंद सापडलेल्या कुटुंबाला नोंदीच्या कालावधीपासून आत्तापर्यंतच्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात यावं. आरक्षणाचा कायदा पारित झाला तरी शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं, अभ्यासक वाढवावे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती थांबवावी, अन्यथा मराठा समाजाचा कोटा आरक्षित ठेवून भरती घेण्यात यावी. नोकरीत निवड झालेल्या सर्व मराठा तरुणांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. यासह आदी निर्णयावर आज अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय घेण्यात आले आहेत. तर 24 तारखेच्या पुढील आंदोलनाबाबत मात्र सस्पेन्स कायम आहे. बीडमधील 23 तारखेच्या इशारा सभेतून पुढच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. मी कुठं काय म्हणलो नाही, मी आत्ताच नाही ओपन करणार. मराठ्याने हे डोकं लावायचं मग एकदा जर धडकण्याची ठरली ती निवेदनबद्ध सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधासह कुणाला मागायची गरज नाही पडली पाहिजे. कोणाला ही गोष्ट आण म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. तारीख ठरवण्याचे 2 दिवस लेट, पण माणूस गेला की मागचा ढाकणे पाहिजे. पाणी द्यायचं राहिलं कापूसाचं तर राहिलं घ्यायचं पुरात मग यायचाच. मागच्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे आपला करता गेला पाणी द्यायला कोणी नाही, कापूस शिकायला बी कोणी नाही. थोड्यामध्ये पेस्ट तयार करा पटापट, काम उरका काम करता बरोबर, काम करण्या बरोबर.